नागभीड तालुक्यातील बाळापूर खुर्द येथील एका पडक्या घरात एका मादी बिबट्याने 3 बछड्यांना जन्म दिल्याची घटना दिनांक 5 ऑगस्ट रोजी सोमवारी सकाळी उघडकीस आली होती. या घटनेमुळे गावात दहशतीचे वातावरण पसरले असताना वनविभागाने कडेकोट बंदोबस्त लावून पिंजे लावले होते. अखेर 2 दिवसानंतर मंगळवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास मादी बिबट बछड्यांजवळ आल्यानंतर जेरबंद करण्यात आले आहे. बछडे आणि बिबट्याची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी केल्यानंतर बुधवारी सकाळी त्यांना निसर्गमुक्त करण्यात आले. बाळापूर खुर्द येथील एका पडक्या घरात बिबट्याने 3 बछड्यांना जन्म दिल्याची माहिती सर्वत्र पसरल्यानंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. मात्र सोमवारी सकाळी ही घटना समोर आली तेव्हा मादी बिबट बछड्यांजवळ नव्हते. वनविभागाने कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून बंदोबस्त लावून मादी बिबट येण्याची वाट त्या ठिकाणी बघितली जात होती. मातृप्रेमापोटी बिबट त्या ठिकाणी येणार हे निश्चित असल्याने चंद्रपुरातील पशुवैद्यकीय अधिकारी आणि रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले होते. 2 दिवस मादी बिबट त्या ठिकाणी आली नाही. अखेर मंगळवारी रात्री 10 वाजता बिबट आल्यानंतर तिला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आल्याने गावकऱ्यांनी सुद्धा सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान नवजात बछड्यांची डॉक्टर रवींद्र खोब्रागडे यांनी तपासणी केल्यानंतर बुधवारी जंगलात त्यांना निसर्गमुक्त करण्यात आले.